चंद्रपुरात वर्धा नदीच्या पुराने वेढलेल्या गोंड पिंपरी तालुक्यातील सकमूर गावाची स्थिती बिकट झाली आहे. गावाच्या चौफेर पाणीच पाणी आहे. शेत शिवारात बोटीने प्रवास करावा लागतोय. गावातील आरोग्य सुविधा कोलमडली आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाईने नागरिकांना दाही दिशा भटकावं लागतंय. गावातील हजारो हेक्टर शेत जमीन सध्या पाण्याखाली गेली आहे. दरम्यान सरसकट मदतीची मागणी आता नुकसानग्रस्तांनी केली आहे. यवतमाळला पुराने वेढलंय. पुरामुळे 1.5 लाख हेक्टर क्षेत्र खरडून निघालंय. अजूनही मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली आहे. काही शेतामधलं पाणी ओसरलंय. मात्र या शेतातील माती वाहून गेल्यानं या ठिकाणी फक्त दगड धोंडेच उरलेले आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हवाल दिल झालाय. पुण्याच्या जुन्नरमधील दर्या घाटावरती धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे दारिया घाटाचं निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरून आलंय. सध्या ऊन सावली आणि धुक्याचा विलोभनीय नजराणा इथं पाहायला मिळतोय. सततच्या पावसानं नाशिक जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं गिरणा धरण पर्यटकांसाठी बंद करण्यात आलंय. पर्यटकांची हुल्लडबाजी आणि अपघात लक्षात घेता प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. धरण क्षेत्रात सध्या कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये.